नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी, स्वागत है तुमचं लोकमत डिजिटल मध्ये। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये पुणे बंदला सुरुवात झालेली आहे। सर्वपक्षीय भाजप आणि मनसे वगळता हा बंद असणारे सर्वधर्मीय यामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक शिवप्रेमी संघटना सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीची तोफ आपण ज्यांना म्हणतो त्या रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा आज याच आंदोलनामध्ये मुकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याशी बोलूया। ताई, सातत्याने ही विधान येत आहेत, भाजपचे मंत्री असतील किंवा राज्यपाल असतील, आणि या विरोधात आज अखेर पुणे बंद करावा लागला। सातत्याने सत्ताधारी ईडी सरकारचे जे नेते आहेत, मंत्री आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महापुरुष असतील, त्यांच्याबद्दल काही बडबड करतात, दिलगरी व्यक्त करण्याचं तर त्यांचा कुठे नामनेश पण दिसत नाही। परंतु जर सत्ताधारी आमच्या छत्रपती महाराजांबद्दल, महापुरुषांबद्दल अपशब्द बोलत असतील तर आम्हाला पुणे बंद हे करणं भाग पडलेलं आहे। आणि तुम्ही जर इथं बघितलं तर इथं सर्व शिवप्रेमी, सर्व जाती धर्माचे, कोणत्याही एका धर्माचे नाही तर सर्व जाती धर्माची शिवप्रेमी इथं आलेले आहेत। हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे म्हणून इथे आहोत। आणि आम्हीही जिजाऊंच्या लेकी म्हणून आमच्या धन्याबद्दल, आमच्या राजाबद्दल कुणीही बेताल वक्तव्य करू नये आणि याच्या पुढे असं धाडस सुद्धा करू नये, याच्यासाठी आजचा हा सर्व पक्ष, सर्व शिवप्रेमींचा मुकमोर्चा आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय तर भाजपचे मंत्री असू देत किंवा आता बाकी कुणी प्रवक्ते असू देत यांच्याकडनं सातत्यानं ही अशा प्रकारची बेताल वक्तव्य होतात, पण माफीनामा विशेष काही आपल्याला दिसत नाही, त्यामध्येही काहीतरी सुरुवात। एक लक्षात घ्या, राज्यपाल भगत कोश्यारी, म्हणजे विषारी म्हणतो आम्ही त्यांना, भाजपाल त्यांच्याकडनं झाली। भाजपवाले असे बघत होते की आम्ही बोलल्यानंतर, महाराजांबद्दल बोलल्यानंतर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर बोलल्यानंतर लोक शांत बसतायत का काय करतायत। लोकांनी पहिल्यांदा त्यांना तशी ताकीद दिली होती, परंतु सातत्याने जेव्हा त्यांच्याकडे, कारण का त्या भाजपचा कारभारच हा हिटलरशाही पद्धतीने आहे, मला वाटतं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मान्य नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मान्य नाहीये, म्हणून ते अशा पद्धतीने एक एक जण त्यांचा बेताल प्रवक्ता हा बेताल वक्तव्य करतोय। आणि त्यांनाच रोखण्यासाठी आज ही पुणे बंदची हाक आहे। आणि संपूर्ण पुणेकरांनी आम्हाला, शिवप्रेमींनी पूर्ण साथ दिलेली आहे। इवन व्यापारी संघटना असतील, विविध संघटना असतील, यांनी सगळ्यांनी या बंदला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। यावरून लक्षात घ्यावं भाजपनी, याच्या पुढे महाराजांबद्दल, महापुरुषांबद्दल एकही बेताल वक्तव्य बोलू नये, नाहीतर त्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, पुढची स्टेज असेल ही। पण हे कुठे थांबताना दिसत नाही, आणि आज जो स्वयंस्फूर्तीनं बंद पुकारला यामध्ये सगळ्याच वयोगटातले नागरिक आपल्याला दिसत आहे, ही चिमुकली सुद्धा या ठिकाणी। मुळात तेच सांगते तुम्हाला, ज्या सगळ्या छोट्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी आहेत, महिलांपासून पुरुषांपर्यंत। तुम्ही जर बघितलं, वयस्कर आमच्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। याचाच अर्थ आमच्या राजाबद्दल कुणीही बोलता कामा नये, आमच्या महापुरुषांबद्दल कोणतीही वाच्यता बेताल करू नये, अन्यथा शाही फेकली तसे प्रकार होतात आणि मग नंतर आमच्याच नावाने बोंबा मारतात आणि हिटलरशाही करतात, त्याच्यामुळे त्यांनी बेताल वक्तव्य करू नये, आमच्यावर ही वेळ येणार नाही। शाही फेक हे जे प्रकरण झालं त्याचं तुम्ही समर्थन करता, शाही फेकली त्याचं समर्थन तुम्ही करता? मुळात समर्थन जरी नाही करता आलं तरी जी ज्या उद्देशाने ती फेकली, महापुरुषांना जे बोलत होते, तर त्याच्यामध्ये त्या भावाला आम्ही मानाचा मुजरा मारतो, कारण का कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे। आणि त्यांनी मंत्री म्हणून त्याला माफ करणं गरजेचं आहे, त्यांच्याकडनं चूक झालीये तर एवढं त्याच्यात आकावदंडव करण्याचं काय गरजे। मला असं वाटतं की उतार वयामध्ये चंद्रकांत दादा यांची बुद्धी, साठी बुद्धी नाठी झाली आहेत। सगळीच वयस्कर माणसं माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखी संयमी, समाजाला दिशा देणारे, नेतृत्व देणारे, खंबीर नेतृत्व नसतात, एवढं दादांनी लक्षात घ्यावं। नक्कीच, तर आज या सगळ्या अशा आक्रमक भावना या सगळ्या शिवप्रेमींचा आहे, राजकीय पदाधिकारी सुद्धा यामध्ये उतरलेले आहेत। आणि आता या पुणे बंदच्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मुकमोर्चा खरं तर हा असणार आहे या ठिकाणावरनं पुन्हा टिळक चौकामध्ये, आणि त्यानंतर लक्ष्मी रस्ता आणि पुढे लाल महाल या ठिकाणी या मुकमोर्चाचा शेवट होणार आहे। या संदर्भातले अपडेट्स, लाईव्ह अपडेट्स लोकमतच्या प्रेक्षकांना आम्ही लाईव्हच्या माध्यमातून योग्य वेळी देतच राहू। तुर्तास इथेच थांबते।